निमित्ताने साईभक्त करतात. प्रतिनिधी ललित घोरपडे आणि किरण सोनोने सह दीपाली निर्मळ, SP 24 तास, शिर्डी. साईभक्त कलाक्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 12 वर्षांपासून काढण्यात येत असलेली साईपालखी मिरवणूक काल सायंकाळी शहरातून ढोलताशांच्या गजरात, साईबाबांच्या जयघोषात, फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात काढण्यात आली आहे. साईभक्त कलाक्रीडा सांस्कृतिक सत्संग मंडळ कोपरगाव यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर 12 वर्षांपासून काढण्यात येत असलेली साईपालखी मिरवणूक काल सायंकाळी शहरातून ढोलताशांच्या गजरात, साईबाबांच्या जयघोषामध्ये, फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात काढण्यात आली. प्रारंभी परमपूज्य रमेश गिरी महाराज यांच्या हस्ते पालखीची पूजा करण्यात आली. साईपालखी मिरवणुकीस साईबाबा तपोभूमी येथून सुरुवात झाली. मिरवणूक कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. पालखी मार्गावर भाविकांनी पालखीचे स्वागत करून पूजा केली. या साईपालखी मिरवणुकीस साईभक्त कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळातील सदस्य व साईभक्तांनी उपस्थित राहून आपला आनंद द्विगुणित केला आहे. सर्व भाविकांना आज गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्या सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि आनंदमय आरोग्यदायी जावं अशी साईच्यांनी प्रार्थना करतो. साईभक्त कलाक्रीडा सत्संग मंडळाच्या वतीने गेल्या 12 वर्षांपासून ही साईगाव पालखी सोहळा आमचा जो चालू आहे, नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि साई सेवेमध्ये नवीन वर्ष रममान व्हावं अशा शुभेच्छा घेऊन साईभक्त कलाक्रीडा मंडळ गेल्या 12 वर्षांपासून ही काढती या पालखीमध्ये खास आकर्षण म्हणजे रमेश गिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विविध रस्त्यावरून ही पालखी जातात. ही महिलांचा मोठा सहभाग आणि साई सेवकांचा मोठा उत्साह, त्यामुळे एक आगळंवेगळं महत्त्व या साई भक्त कलाक्रीडा मंडळाच्या पालखीला मिळालेलं आहे. अनेक उपक्रम हे मंडळ राबवत असतात. त्यातला हा एक उपक्रम मग हातरवशीस असेल सामूहिक, त्याचप्रमाणे शिबिर असतील, कडा शिबिर असतील, अनेक उपक्रम साईभक्त कलाक्रीडा मंडळ राबवत असतं. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि साईमय वातावरण करण्यासाठी साईभक्त कलाक्रीडा मंडळ हे दरवर्षी गुढीपाडव्याला नवीन वर्षासाठी जी पालखी काढतं आणि याला भरघोस असा प्रतिसाद साईभक्तांकडून मिळतो. पुन्हा एकदा आम्ही सर्व साईभक्तांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष त्यांना सुखसमृद्धीचं भरभराटीत जावाची साईची प्रार्थना करतो. प्रतिनिधी हाफिज शेख सह दीपाली निर्मळ, SP 24 तास, कोपरगाव.